ठाण्यातल्या कासरवडवली भागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रेव पार्टीचं गोवा कनेक्शन आता उघड झालंय. डीजे गोवा गेल या गर्दुल्या बाबासाठी ही पार्टी आयोजित करण्यात आलेली होती. 2 महिन्यांपूर्वी गोवा गिलचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ठाण्यामध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या 100 हून अधिक तरुणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चरस, LSD, गांजा यासह दारूचा मोठा साठा जप्त केलाय. या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर करण्यात आला. सोशल मीडियावरून अनेकांना पार्टीचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया. कपिल, ठाण्यामधली रे पार्टी गोवा कनेक्शन आता उघड झाले, काय नेमके तपशील मिळतात? गोवा गिल नावाचा एक बाबा आहे, तो असे जे अंमली पदार्थ घेतात त्यांच्यामध्ये खूप फेमस असा बाबा आहे. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. गोवा गिल मूळचा तो अमेरिकेचा आहे आणि तो गोव्यामध्ये स्थायिक झाला होता. 2 महिन्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या स्मरणार्थ किंवा त्याला श्रद्धांजली म्हणून ही रेवो पार्टी अरेंज केली होती असा धक्कादायक खुलासा जी चोवीस तास कडे आलेला आहे. 2 मुलांनी ही पार्टी अरेंज केली होती जे अशा अंमली पदार्थ घेतात अशा दुनियेत किंवा अशा लोकांमध्ये हा गिल, गोवा गिल बाबा खूप फेमस आहे. 2 महिन्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता, त्याच्या स्मरणार्थ त्याच्या आठवणीत ही पार्टी ठेवण्यात आली होती असा खुलासा समोर आलेला आहे. त्यामुळेच ही सर्व सोशल मीडियावरनं गोवा गिलसाठी ही पार्टी असा मेसेज देण्यात आला होता आणि सर्व लोक त्याच्यासाठी जमली होती ठाण्यामध्ये आणि ही रेवो पार्टी झाली होती अशी माहिती समोर येत आहे. ठीक, कपिल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.